नमस्कार, आज अष्टमीचा उपवास आहे। आज मी तुम्हाला कुट्टूच्या पीठापासून उपवासाचे बोरं बनवून दाखवणार आहे। हे कुट्टूचे पीठ उपवासात तर वापरले जाते, हे खास व्रतासाठी सुद्धा वापरले जाते। हा एक धान्याचाच प्रकार आहे। कुट्टूचे पीठ हे गव्हाच्या पीठासारखेच असते, पण याचा गव्हाच्या पीठाशी काहीही संबंध नाही। तर चला लगेचच रेसिपीकडे वळूया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपल्याला उपवासाची बोरं बनवायची आहे, त्यासाठी येथे मी एक बाउल भरून कुट्टूचा आटा घेतलेला आहे। हा खास उपवासासाठी व्रतासाठी वापरला जातो। थोडं शेंगदाण्याचा कूट, दोन बटाटे उकडवून घेतलेले, शेंदे लोण मीठ चवीप्रमाणे, येथे मिरचीचा क्रश घेतला आहे, जिरे अर्धा चमचा आणि कोथिंबीर। आता हे सगळं आपल्याला एकत्र करून असं आपण पोळ्यांची कणिक ज्याप्रमाणे मळवतो, पीठ मळवतो, त्याप्रमाणे आपल्याला हे मळवून घ्यायचं आहे। एका मोठ्या बाउलमध्ये आता हे बटाटे घेते मी, मॅश करून घ्यायचे आपल्याला। इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी जाडसर क्रश करून घेतलेला आहे, घालून घेते। जिरे साधारण 2 चमचे, शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, जाडसर कूट घेतलेला आहे मी, शेंदे लोण मीठ चवीप्रमाणे घ्यायचं आहे आणि हा कुट्टूचा आटा। याचे कटलेट सुद्धा खूप सुंदर लागतात। सेम प्रोसिजर आहे, कोथिंबीर। आता हे आपल्याला व्यवस्थित मळवून घ्यायचं आहे। पीठ आता व्यवस्थित मळवून झालं आहे, चला आपण उपवासाची बोरं बनवून घेऊया। मी ह्याप्रमाणे असे साधारण बोरांचा आकार जसा असतो त्याप्रमाणे मी हे गोळे बनवून घेतलेले आहे। थोडस हाताला पाणी लावून मग बनवले आहे। आता हे आपल्याला मंद गॅसवर छान तळून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झाले आहे, अलगद सोडायची एकदम। रंग तर बघा किती सुरेख आलेला आहे, हे बघा छान असं सोनेरी रंगावर तळून घेतले आहे हे बोरं मी। आता आतून तो खूप कुरकुरीत होतात ते। गॅसची फ्लेम आता बंद करते आणि हे काढून घेते। हे आपले उपवासाचे बोरं आता तयार आहे। आता मी डिश मध्ये काढून घेते। काय मग कशी वाटली तुम्हाला ही उपवासाची बोरं? आज अष्टमीचा उपवास आहे, तुम्ही आज नक्की बनवा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।